झाला. यावेळी शिवसैनिक उमरजगावचे ग्रामस्थ व मुस्लिम बांधवांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करून उमरजमधून रॅली काढली व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर पाकिस्तानाचा प्रतिमात्मक पुतळा जाळून पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देखील केल्या. जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे गुरुवारी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यामध्ये 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ उमरज येथे शिवसैनिकांनी तसेच उमरजगावचे ग्रामस्थ आणि मुस्लिम बांधवांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास येथील शिवसैनिकांनी उमरजगावातून निषेध रॅली काढली. बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पाकिस्तानाच्या प्रतिमात्मक ध्वज जाळून निषेध व्यक्त केला व जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचबरोबर उमरज येथील मुस्लिम बांधवांनी देखील या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त केला व पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देखील दिल्या. यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उमरजमधील सर्व ग्रामस्थ व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावामध्ये दशमेल खोऱ्यामध्ये अतिरेक्यांनी काल लष्कराच्या गाडीवर हल्ला करून भ्याड हल्ला करून भारताचे काही जवान त्याच्यामध्ये शहीद झाले. त्या शहीदांचा त्या हल्ल्याचा निषेध म्हणून या ठिकाणी कराड उत्तर विभाग, कराड उत्तर शिवसेनेच्या वतीनं आम्ही इथं जाहीर निषेध करतोय. आता हे रोज हे पुतळा दहन करणे, मेणबत्त्या जाळणे वगैरे ह्या गोष्टी आता बाद झाल्या. ज्या काय करायच्या एकदा त्या पाकिस्तानमध्ये घुसून काय त्यांची वाट लावायची ते एकदाच लावूया आणि त्या पाकिस्तानला बेचिराग करूया. या ठिकाणी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वतीनं जे काही शहीद झाल्यात त्या शहीदांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. भ्याड हल्ल्यामध्ये आपल्या 42 जवान शहीद झाले. त्या जवानांना आज उमरज ग्रामस्थांच्या वतीनं व सगळ्या सर्व धर्माच्या हिंदू मुस्लिम समाजाच्या वतीनं आज इथं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण होत आहे व या सर्वांच्या दुःखात हे सगळं सर्व उमरज ग्रामस्थ सामील आहेत आणि आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो.